नमस्कार, मी स्नेहा, परब किचनमध्ये आपले स्वागत। मैत्रिणीनो, एरवी तुम्ही उपास आला, बटाट्याची भाजी, रताळ्याचे काप, पेफर्स वगैरे असं सगळं खाता, पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे अख्ख्या मुगाचे ढोसे। हे उपासाला चालतात आणि हे खूप पौष्टिक असतात। हिरव्या अख्ख्या मुगाचे ढोसे जर खाले तर आपल्या शरीराला खूप चांगले, लहान मुलापासून ते वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना पचायला हलके असे हे मुगाचे ढोसे मी आज तुम्हाला करून दाखवते। एक वाटी मूग घ्यायचे आपण, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला 4 तास भिजत ठेवायचे। मोड आले तरी हरकत नाही, पण मी 4 तासानंतर हे वाटून घेणार आहे। अख्खे मूग 4 तासाने भिजून झालेले आहेत। आता मी हे दाटसर असे वाटून घेते, जास्त पातळ वाटायचं नाही, आपल्याला दाटसर असं वाटायचं आहे। कमी पुरतं मीठ टाकून झाल्यावर चांगलं ढवून घ्यायचं। हे पीठ आपल्याला ठेवायचं नसतं, वाटल्या वाटल्या करून घ्यायचं लगेच। जास्त पातळही नाही, घट्टही नाही, ढोशासारखं पीठ ठेवायचं आहे। वाटतवेळी थोडंसंच पाणी घातलं आहे मी। झटपट होणारे ढोसे आहे ते। मी नारळाची शेंडी घेतली आहे, कारण उपासाला हे ढोसे खाणार म्हणून आपण कांद्याचा उपयोग नाही करत आहोत। नारळाची किशी स्वच्छ धुवून चांगली झाडून सुकवून मी आता ही तेलात घालणार आहे आणि ह्याने मी आपल्या पॅनला भिडायला तेल लावणार आहे। स्वच्छ धुतल्यामुळे तिचे केस असे पडत नाहीत किशीचे। प्रत्येक वेळेला आपल्याला ढवळून घ्यायचं आहे बॅटर घालते वेळी। चमच्याने असं पसरवायचं। झाकण ठेवायचं आपल्याला, वरती सुकला पाहिजे तो डोसा। झटपट होतात हे डोसे, आपल्याला काय बघूया। आपण सुकला आहे असा वरून, आता आपण हा पलटी मारायचा। मस्त असा गोल्डन कलर आला पाहिजे। होल मारू शकता किंवा नाही, होल मारल्यावर उचलायला बरा पडतो म्हणून मी होल मारते। एक माझा करून झालेला आहे मुगाचा डोसा, मी आणखीन एक तुम्हाला करून दाखवते। सेम पद्धत आहे। गॅस आपल्याला मंदाचेवरच ठेवायचा आहे। कच्चे मूग असल्यामुळे जरा शिजले पाहिजेत ते, असा सुकलेला बघायचा आहे आणि मग आपल्याला पलटी मारायचं आहे। पटकन होतात ते, तरी पण आपण जरा शेकून घ्यायचा, फोल्ड मारायचं। असे माझे मुगाचे डोसे तयार झालेले आहेत। एरवी तुम्ही उपासाला नाही, नाश्त्यालाही करून खाऊ शकता। छान लागतात, पचायला हलके असतात आणि चहासोबत चटणीसोबत कशावर खाले तरी छान लागतात। आणि हो, माझी रेसिपी शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये सांगा कसे वाटले तुम्हाला अख्ख्या मुगाचे ढोसे।